खानापूर मतदारसंघातल्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नाचं वावडं आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेते का बोलत नाहीत? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. खानापूर मतदारसंघात राजकीय खडाखडी सध्या जोरात सुरू आहे. नेत्यांच्या एकमेकांवर टीका टिप्पणी जोरात सुरू आहेत. राजकीय वातावरण टाईट आहे. राजकीय वर्चस्वाची रोजची फाईट सुरू आहे. पण सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वातावरण टाईट होताना दिसत नाही. त्यांच्यासाठी कुणी फाईट करताना दिसत नाही. खानापूर मतदारसंघात सगळेच नेते थोडे थोडे सत्तेत आहेत. सत्तेबाहेर कुणीच नाही. प्रत्येक नेत्याचा एक पाय सत्तेत आहे. असं असतानाही कुठलाच नेता जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही, भांडत नाही. त्यांना जनतेच्या प्रश्नाचं वावडं आहे का असा सवाल उपस्थित होतोय. मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षात पीक विमा भेटलेला नाही. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. पेपरच्या रद्दीपेक्षा द्राक्षे स्वस्त आहेत. शेतकरी हवालदिल आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही तीच स्थिती आहे. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी विधानसभेत द्राक्ष बागायतदारांचा प्रश्न मांडणं गरजेचं होतं. त्यांनी तो मांडलेला नाही. त्यांचं गुवाहाटी पुराणच अजून संपलेलं नाही. त्यांचे चिरंजीव सुहास बाबर केवळ वैभव पाटलांच्या टीकेला उत्तर देण्यापुरतं समोर येतात. प्रतिक्रियेची पत्रकार परिषद झाली की पुन्हा गायब होतात. लोकांच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ग्राउंडवर जाऊन काम केलं जात नाही. तीच अवस्था त्यांच्या बंधुराजांची. ते विटा पालिकेत विरोधी नगरसेवक होते. 5 वर्षात विटेकरांच्या प्रश्नावर किती वेळा भांडले, किती वेळा रस्त्यावर उतरले हा संशोधनाचा विषय आहे. मग तालुक्यातल्या लोकांसाठी कधी भांडायचं? इकडे वैभव पाटील विरोधी पक्षातले नेते आहेत. पण त्यांचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जिथं अनिल बाबरांना विरोध केला जातो तिथं जायचं, हजेरी लावायची आणि विरोधातलं भाषण ठोकून यायचं. या पलीकडे वेगळं काय करताना ते दिसत नाही. शेतकऱ्यांचे, सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करता येणं शक्य आहे. सरकारच्या किंवा अनिल बाबर यांच्याही विरोधात रस्त्यावर उतरून लोकांच्या जाऊन मोठा लढा उभा करता येऊ शकतो. लोक अडचणीत आहेत, पण असा लढा उभा करावा, रस्त्यावर उतरावं, लोकांच्या प्रश्नावर संघर्ष करावा अशी त्यांची मानसिकता दिसत नाही. इतर कुणी छोटी मोठी आंदोलनं केली तर तिथं जाऊन भाषण ठोकण्याचं काम जोरात सुरू आहे. माजी आमदार सदाशिव पाटलांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यासारखं आहे. पहिल्या निवडणुकीत यशवंत कारखान्याचा विषय त्यांनी उचलला होता. तो पहिला आणि शेवटचाच विषय. आमदार असताना त्यांनी खूप चांगलं काम केलं, पण आमदारकी गेल्यावर ते कोमात गेले ते गेलेच. भाजपाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर मतदारसंघात लक्ष देत नाहीत. मतदारसंघातल्या प्रश्नांवर बोलत नाहीत. त्यांची फायरिंग राज्यात सुरू असते. लोकांचे फोन घ्यायलाही त्यांना सध्या वेळ नसतो, इतके ते राज्याच्या राजकारणात व्यस्त आहेत. आटपाडीची देशमुख मंडळी विधानसभेच्या बोलाचाली सुरू झाल्यावरच ऍक्टिव्ह होतात. तोवर ते मतदारसंघात राहतात की नाही हे सुद्धा लोकांना कळत नाही. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.